कोण आहेस? कोण आहे? हे बघा, माझं गाणं बंद करायला कोणी आलं असेल ना तर त्याने आल्या पावली परत जावं. मी आज रियाज करणार म्हणजे करणारच. हा काय आहे? अरे अप्पू तू आहेस. अगं ये 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 काय झालं? तू एकटा एकटा प्रॅक्टिस करणार आहेस? अगं तसं नाही, मी तुझ्यावर खरंच खूप नाराज आहे विठू बाबा. आपलं ठरलंय की नाही आपण दोघांनी मिळून प्रॅक्टिस करायची? तू एकटा एकटाच बसलास प्रॅक्टिस करायला? अगं सुमी सासरी जाताना तू रडून गोंधळ घातलास आणि मग दमून झोपून गेलीस की नाही? मग काय झालं माहितीये का? मी खूप रडले ना, मग मानसी वहिनी आहे, मानसी वहिनीने मला जेवण भरवलं. जेवणावर कधी झोप लागली की कळलंच नाही. सॉरी. बाळा माफी कशाला मागतेस? हे बघ, तू छान घरचं जेवलीस की नाही आणि मग तुला छान झोप लागली की नाही? अगं ह्या दोन्ही गोष्टी रियाजासाठी फार आवश्यक असतात. हो म्हणजे काय? हे बघ, पोट भरल्यावर शांत झोप लागते आणि शांत झोप लागली की मेंदूला आणि शरीराला आराम मिळतो आणि मन कसं प्रसन्न होत मग, आणि मग रियाजाला आवाजही छान लागतो. बेस्ट बेस्ट विठू बाबा, मी आता मी घरी बनवलेलं जेवणार आणि खूप झोपणार. म्हणजे कसं काय प्रसन्न मन आणि? नाही नाही नाही, तसं तसंही नाही बाळा. जास्त झोपलं ना आवाज असा भारी होतो. अरे बेस्ट आहे ना, मग आवाज भारी होतो म्हणजे माझं गाणं पण भारी होणार ना. अगं तसं नाही, आवाज भारी म्हणजे हे होतो असा घोगरा होतो असं. ओके ओके, मी नाही खूप नाही झोपणार ना. आता सुरू करूया. अरे म्हणजे काय? अरे तुझ्यासारखी शिष्या मिळाल्यावर कुठल्या गुरुला आनंद नाही होणार. काय करतो, मी दार लावून घेतो म्हणजे आपल्या संगीत साधनेला व्यत्यय येणार नाही. काय येणार व्यत्यय? काय व्यत्यय? म्हणजे डिस्टर्बन्स. ठीक ठीक लावून घे. हा रेडी. बस 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 बस, वा वा वा. तर आज रियाजाचा पहिला दिवस. नमस्कार कर. अगं अगं मला नाही बाळा, पेटीला पाहा. आता सुरू करूया. मी जसं गाईन ना तसं गायचा प्रयत्न कर. हा बाळा, सूर नीट बघा, सूर नीट ऐक ना, मग आपाप येईल तुला. घाबरू नकोस, कसा ऐकेल. काय प्राची, फोकस कर ना. अग ह्यांच्या एवढ्या आवाजात कसा फोकस करायचा? खरं हे बघ. नाही हे चालूच आहे. हो दादा. अरे देवा, या विठूचं गाणं, त्याच तो कर्कश बाजा. अरे विटलं डोकं माझं, विटलं आता. मग दादा विचार करा तुम्ही, मला किती त्रास होत असेल, मी काय काय सहन करते. ए सुहा, विठू भाऊजींचं गाणं सोडलं तर त्यांचा काय त्रास आहे ग? हा तू प्रत्येक वेळेला त्यांच्या नावाने तक्रार करू नकोस. हा नाही बरोबर आहे माई, तुम्हाला त्यांचंच वागणं बरोबर वाटणार, कारण आपला नवरा असतो ना तो अख्ख्या जगासाठी खूप चांगला असतो, कारण त्या जगाला द्यायचा त्रास तो एकट्या बायकोला देत असतो. असे काय छळतात ग तुला ते? माई आपण त्यांना दिवसा रियाज करायला देत नाही ना, म्हणून ते रात्री उठून बसतात, ताना घ्यायला लागतात, गायला लागतात. दादा माझी झोप मोड होते ना. सुवर्णा याला वेळीच आवर. हा त्यात आता सुनबाई सुद्धा त्याच्याबरोबर गाणं म्हणायला लागले, त्याच्याकडे शिकायला लागलीये. हे काहीच नाही दादा, विठू दादाने आता शपथ घेतलीये अप्पूच्या गळ्यावर सुरांचे संस्कार करायचे त्याला. झालं म्हणजे आता माझ्या लेकाच्या आयुष्यात सुद्धा माझ्यासारखं एक बेसूर वादळ येणार आहे. सुवा काटकसरीचं रडगाणं गाण्यापेक्षा ना रियाजचं गाणं ऐकलेलं चांगलं असतं. अग मग तू जा ना त्यांच्या समोर श्रोता म्हणून गाणं ऐकायला बै, जाऊन तिथे मग कळेल तुला. हा माई आणि तुझ्या लाडक्या सुनेचं गाणं सुद्धा ऐक हो. अरे 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 हे कोणीतरी थांबवा, हे कोणीतरी थांबवा, माझं डोकं आता उठायची वेळ आली आहे.
तू एक काम कर, जरा जास्त आलं घालून फर्स्ट क्लास चहा कर माझ्यासाठी, जरा शांत होईन मी. हा आणि हिला देऊ नको. बरं थांबा आता. पण माई बरोबर आहे, दादांचं मी चहा मला, पण तुम्ही त्यांना बंद करा. मला पण दे प्लीज. हा करते. काय तुम्ही सगळेजण ते विठू भाऊजीने बोलता? हो म्हण म्हण म्हण. मी गाऊ गाणं का? हरकत नाही, हरकत नाही, जमणार जमणार. आता सुरुवात आहे. अरे देवा कठीण आहे. म्हणजे विठूने शेवटी सुनेच्या हातात शिष्य म्हणून गंडा बांधलाच. दादा लग्नात पहिल्यांदा तिचं गाणं ऐकलं ना, तेव्हाच तिच्या सुरांचा धसका घेतला होता मी. तेव्हा तिला गायची परमिशन पण तूच दिली होती. अगं पण इतकी बेसूर गात असेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल वंसना. काय वंस नाही तर काय बहिणी, मी तिला परमिशन दिली त्याकरता आजतागत मी स्वतःलाच माफ केलेलं नाहीये. काय तुम्ही सगळ्या जणी ज्याला त्याला बोलताय, हा इतकी काही वाईट नाही मग गात आहे ती. अगं जरा वरची, जरा वरची पट्टी. कापसाचे मोठे मोठे गोळे आणा, कानात घालायला आणा. हे संगीत ऐकून मला पक्षघात होईल. घाबरलं ना मी. अरे थांब रे बिटू थांब. काय 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 झालं, काय 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 झालं, काय झालं, काय झालं? अगं अगं होणार होणार, पहिला दिवस आहे. मी आता थोडं खालच्या पट्टीत गायचा प्रयत्न कर, अगदी वरच्या पट्टीत नको. जमणार का बाळा? सगळे जमणार तुला. बघा 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 गा. अगं तसं नाही, तसं नाही बघ. मी कसं गातो बघ. शाबास. असं नाही. होत असं कधी कधी. तूच म्हणालास ना आता. आता सोप, आणखी सोप बघा. आता बघा नीट नीट बघ. अरे सारे गो गा गा गा. सारे सारे गो. दादा हो दादा, असे शांत बसून नका राहू. आज जा आणि त्यांचा आवाज बंद करा. तुम्हीच काहीतरी करू शकता दादा, उठा प्लीज. मी बघ बघतो, प्रयत्न करतो. काय ग तू अशी गंभाव नाही. अरे देवा, सासराने सुनेची बेसूर आवाजाची जुगलबंदी सुरू झाली आणि लग्नाचा गोंधळ आताच सुरू केलेला दिसतोय. दादा ती फटाक्यांची माळ असते बघा, फटाक्यांची माळ. एका मागोमाग एक फटाके फुटत जातात, मध्येच कोणतरी ॲटम बॉम्ब आणून ठेवतं. आपण जाऊन त्याच्यावर बदा बदा पाणी ओतू शकतो का? मग अशा वेळी काय करायचं? आपण आपले कान बंद करून घ्यायचे, दुसरा काही इलाज नाहीये. अगं पण काकू, अगं पण तुला इतक्या वर्षात विठू काकांची सवय झाली, पण शशांक दादाचा विचार कर, अप्पू त्याचे काय हाल करेल. काय ग हे प्राचू, हा तू कशाला आगी मध्ये तेल ओततेस? नाही आज जा आणि अप्पूला बाहेर घेऊन ये. बघा दादा, या दोघांना काळ वेळाचा अजिबात भान नाहीये. जोपर्यंत आज जाऊन आपण त्यांना थांबवत नाही ना, तोपर्यंत ते थांबणार नाहीत. ए जा. अगं मी एकटी जाऊन मला ऐकणार आहे ते, उलट मलाच पेटीवर बसवतील. मग मला पण निसटताना येणार, मी न जाणार. प्राचू चल ये बाई, हे सगळं कम्प्लीट करायचं. ये बघ तेवढा अभ्यास मी नाही. नाही दादा नाही नाही, मी नाही, मी शक्यच नाहीये. मी आज जाणारच नाही. हे किती खेकसतात माझ्या अंगावर तुम्हाला माहितीये ना, तुमच्या समोर इतके हिडीस पिडीस करत असतात. आणि ना दादा एक वेळ ह्यानं न घाबरता आज जाईनही मी, पण हल्ली ना अप्पूचीच जास्त भीती वाटायला लागली आहे मला.
सुहा अगदी खरं बोललीस तू, म्हणजे आपण काहीतरी सहज तिला बोलायचो आणि तिने भोकाड पसरलं तर म्हणजे मला भीतीच वाटते कि आपण काहीतरी बोलायचो आणि हो म्हणजे काही कळतच नाहीये. अग मग आयुष्यभरांच्या बेसूर सांगीतिक दडपणाखाली जगायचं का आपण? आता आळीतली माणसं बघा काय करतील, पोलिसात जाऊन तक्रार नोंदवतील. बेसूर गाण्याचे आळीमध्ये 3 बळी पडले. अरे देवा. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका.